नमस्कार. वंध्यत्व आणि टेस्ट ट्यूब बेबीवर आधारित असलेल्या आमच्या डॉक्टर टॉक या आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं स्वागत करते. स्त्रीच्या पोटी एखादं अपत्य असेल तर तिचं जीवन सार्थकी लागल्याची भावना स्त्रीला जाणवते. मात्र अनेक स्त्रिया आजही आई होऊ शकत नाहीत. अशा महिलांनी आता निराश होण्याची गरज नाहीये, कारण ह्यावर आता सहज उपचार उपलब्ध आहेत आणि त्याला IVF म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी म्हणून ओळखलं जातं. वंध्यत्व आणि IVF बद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पुण्यातून इंदिरा IVFचे IVF स्पेशालिस्ट डॉक्टर अमोल लुंकड, मुंबईतून इंदिरा IVFचे IVF स्पेशालिस्ट डॉक्टर निवेदिता गोवर्धन आणि नवी मुंबईतून इंदिरा IVFचे IVF स्पेशालिस्ट डॉक्टर अमोल नाईक. चर्चेला वळण्याआधी वंध्यत्व आणि वंध्यत्वाच्या संबंधी तुमचीही काही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकता आणि स्क्रीनवर आमचे नंबर फ्लॅश होत आहेत तेव्हा आपण थेट लगेचच चर्चेकडे वळणार आहोत. तिन्ही डॉक्टरांशी आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे डॉक्टर टॉकमध्ये. नमस्कार. सगळ्यात अगोदर डॉक्टर निवेदिता गोवर्धन, तुम्हाला प्रश्न असा आहे की आज आपण बघतोय की प्रदूषण आहे, त्याचबरोबर धूम्रपान आहे, ताणतणाव आहे, ही एकूणच बदलती जीवनशैली ह्यामुळे कुठेतरी पुरुषांमध्ये शुक्राणूंमध्ये कमतरता भासते का आणि ह्याची कारणंही वाढत चाललेली आहेत का ह्यामुळे, आणि अशा पुरुषांसाठी अत्याधुनिक जी काही उपचार पद्धती आहे ती कितपत फायदेशीर ठरू शकते? अगदी बरोबर म्हटलंय तुम्ही. कसं आहे, पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर एक लाईफस्टाईल वेगळी होती, तर तेव्हा पुरुषांच्या शुक्राणू वीर्यामधला शुक्राणूचा काउंट आणि त्यांची क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी चांगल्या होत्या. पण आता जसं तुम्ही म्हटलं की एक आपली जीवनशैली बदलली आहे, बऱ्यापैकी लाईफमध्ये स्ट्रेस असतो, लोकांना धूम्रपान स्मोकिंगसारख्या सवयी असतात, पुन्हा अजून प्रदूषण आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं आहे की नॉर्मली जो शुक्राणूचा काउंट आहे हा पहिल्यापेक्षा आता कमी झालेला आहे आणि त्यातूनही जो डिफेक्टिव्ह शुक्राणू आहे यांचं प्रमाण वाढलेलं आहे वीर्यामध्ये. तर अशा पेशंटसाठी एक गुड न्यूज आहे की आजकाल टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झालेली आहे की आपल्याकडे आजकाल बऱ्याचशा अशा फॅसिलिटीज अवेलेबल आहेत की अशा लोकांना सुद्धा गर्भधारणेचा लाभ होऊ शकतो. बरोबर. एक जी बेसिक टेक्नॉलॉजी सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस झाली होती ती IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ज्या नावाने आपण ओळखतो, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, शरीरातून स्त्रीबीज आणि शुक्राणू हे दोन्ही बाहेर काढून जे दोघांचं मिळण शरीराच्या आत होतं हे आपण बाहेर घडवून आणतो. आता काही पुरुष ज्यांचं शुक्राणूचा काउंट जर फारच कमी असेल किंवा डिफेक्टिव्ह शुक्राणू जास्त असतील तर त्यांच्यासाठी अजून एक आधुनिक टेक्निक आलेली आहे ज्याला इक्सी किंवा इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतो. बरोबर. ज्यामध्ये आपण एक चांगला स्पर्म निवडून काढून डायरेक्टली त्याला आपण स्त्रीबीजेच्या आत इंजेक्ट करतो. आणि असे पुरुष ज्यांच्या वीर्यामध्ये डिफेक्टिव्ह शुक्राणूंचं प्रमाण फारच जास्त आहे त्यांच्यासाठी आपण इमसी नावाची एक पद्धत आहे त्याचा वापर सुद्धा करू शकतो. यामध्ये आपण काय करतो की जे वीर्य आहे याला आपण 6 ते 7 हजार टाइम्स मॅग्निफाय करून त्याच्यातून आपण छोटे छोटे डिफेक्ट सुद्धा काढून घेऊन आणि मग त्याच्यातून जो बेस्ट क्वालिटीचा स्पर्म आहे हा आपण सिलेक्ट करून त्यांनी इक्सी करू शकतो. यांनी काय होतं, असे पुरुष सुद्धा त्यांना सुद्धा वंध्यत्वाचा आपण एक ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे खरं तर थोडक्यात आपण बघितलं तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एकतर एकूणच बदलत्या जीवनशैलीचा परिणाम पुरुषांच्या शुक्राणूंवरती होतो, मात्र त्याबद्दल फक्त केवळ ऐकूनच असतो, मात्र त्यावरती उपचार आहेत हे देखील फार महत्वाचं आहे आणि घाबरून जायचं कारण नाही आहे. ह्यावरती उपचार होऊ शकतात आणि पुढे जाऊन आपण अपत्यप्राप्तीही होऊ शकते. डॉक्टर अमोल लुंकड, मला तुम्हाला विचारायचं आहे, कोणत्या स्त्रियांसाठी ही IVF फायदेशीर ठरू शकते? स्त्रियांमधील जर आपण कारणं बघितली जिथे IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे बेस्ट सोल्युशन असणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं किंवा मुख्य कारण म्हणजे गर्भनलिकेत कसल्याही प्रकारचा अडथळा असेल किंवा गर्भनलिकेत कसल्याही प्रकारचं खराबी असेल, प्रॉब्लेम्स असतील, तर गर्भनलिकेचं काम होतं स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळून घडवून आणण्याचं. ते काम आता होऊ शकणार नाहीये, तर ते काम आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी मध्ये बाहेरच करतोय की जे चांगले स्त्रीबीज आणि चांगल्या शुक्राणूंचं मिळून आपण बाहेरच योग्य वातावरणात लॅबमध्ये घडवून आणतोय. तर ज्या स्त्रियांमध्ये गर्भनलिकेचा प्रॉब्लेम आहे त्यांना हे बेस्ट ट्रीटमेंट राहणार आहे. अशा स्त्रिया ज्यांचं स्त्रीबीज व्यवस्थित बनत नाहीये, व्यवस्थित फुटत नाहीये, चांगल्या स्त्रीबीजांचं प्रमाण त्यांच्या अंडकोशात कमी आहे, किंवा ज्या स्त्रियांमध्ये वय जास्त झाल्यामुळं पाळी बंद झालीये किंवा मेनोपॉज झालंय, अशा स्त्रियांमध्येही IVF हेच बेस्ट सोल्युशन राहणार आहे. ज्या स्त्रियांमध्ये 2 ते 3 वेळा किंवा मॅक्झिमम 4 वेळा IUI करून जर सफलता मिळाली नसेल अशा स्त्रियांनाही
आय व्ही एफ हेच बेस्ट सोल्युशन राहणार आहे. कारण आयुआय मध्ये आपण वारंवार जे शुक्राणू वॉश करून गर्भाशयात सोडतोय ते जर स्त्रीबीजांबरोबर मिळू शकत नसतील तर त्यांना आपल्याला स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळून बाहेरच घडवून आणायला लागणार आहे. ज्या स्त्रियांचं नसबंदी झालेलं असेल तर अशा अनेक कपल्स आमच्याकडे येतात की अपत्य होतं आणि फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून घेतलं, नसबंदी करून घेतली आणि आता काही कारणाने अपत्य गमावलं गेलं ऍक्सिडेंटमध्ये, आजारामध्ये किंवा सेकंड मॅरेजेस झाले, थ्री मॅरेज झालं आणि आता त्यांना परत अपत्य करायचं. तर नसबंदीनंतर जर प्रेग्नन्सी करायचं असेल तर परत आय व्ही एफ हिज बेस्ट सोल्युशन त्याला आहे. आणि शेवटचं म्हणजे जर 2 ते 3 वर्ष आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेऊन जर आपल्याला फायदा मिळत नसेल, सोप्या ट्रीटमेंटने जर गर्भधारणा झालेली नसेल तर 2 ते 3 वर्षानंतर आपल्याला या ॲडव्हान्स ट्रीटमेंटकडे जाऊन आणि पटकन आपली गर्भधारणा पूर्ण करून अपत्यप्राप्ती करून घ्यायला हवी. बरोबर आहे. अशा सगळ्या स्त्रियांना ह्याचा फायदा मिळू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात जरी ट्यूब ब्लॉक असली तरी सुद्धा आता आपण आय व्ही एफच्या ट्रीटमेंटच्या मदतीने नक्कीच आपण अपत्यप्राप्ती करू शकतो. डॉक्टर अमोल नाईक, खरं तर पीसीओडी ह्या समस्येविषयी आज आपण ऐकून असतो, मात्र हे नेमकं काय आहे आणि जर आय व्ही एफमुळे ह्याचा फायदा होऊ शकतो का? पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज. तर ह्यामध्ये होतं काय नेमकं की स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन जातो, जेणेकरून काय होतं की जे अंडकोशांमध्ये स्त्रीबीज बनणं गरजेचं आहे ते व्यवस्थित बनत नाही, मोठे होत नाही, मॅच्युअर होत नाही आणि ते फलित होत नाही, म्हणजेच ओव्ह्युलेशन होत नाही. आता सिम्पटम्स असे असतात की त्या स्त्रियांमध्ये थोडंसं स्थूलपणा येतो, थोडं अनवॉन्टेड हेअर्स वाढून जातात, त्यांची जी पिरियड आहे किंवा मेन्सेस मेन्स्ट्रुअल सायकल आहे हे रेग्युलर राहत नाही, म्हणजे 1.5-2 महिने पुढे जातं. कधी कधी तर काही स्त्री माझ्याकडे येतात त्यांना वर्षानुवर्ष मेडिसिन्स घेतल्याशिवाय पिरियड्स येत नाही. तर अशा स्त्रियांमध्ये नक्की त्यांना काही विशिष्ट प्रकारच्या गोळ्या, औषधं किंवा मग इंजेक्शनची गरज लागते, ट्रीटमेंटची गरज लागते. आता थोडक्यात ट्रीटमेंट म्हटलं तर त्यांनी 2 ते 3 वेळा आयुआय नक्की केलं पाहिजे आणि जर आयुआयमध्ये सुद्धा जर त्यांना यश मिळत नाही आहे तर नक्की त्यांनी आय व्ही एफसाठी पुढे वाटचाल करावी. आय व्ही एफ जास्त बेटर आहे पीसीओडीमध्ये का? तर कारण आय व्ही एफमध्ये आपण करतो काय की त्या स्त्रियांना काही विशिष्ट हॉर्मोनल इंजेक्शन्स देऊन त्यांची बीजं वाढवले जातात. एक ठराविक दिवशी त्या सगळ्या बीजांना बाहेर काढलं जातं एक छोट्याशा ऑपरेशनद्वारे. त्या बीजांचं ग्रीडिंग केलं जातं आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बीज सिलेक्ट केले जातात आणि अशा बीजांना एक सुयोग्य निवडलेला शुक्राणूंबरोबर डायरेक्टली मिळवलं जातं. तर अशा आय व्ही एफ किंवा एक्सी पद्धतीने आपण चांगल्या चांगल्या क्वालिटीचा गर्भ बनवून मग त्याला पुढे जाऊ शकतो, सक्सेस नक्की वाढून जातो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपण बघितलं तर पीसीओडी सारख्या समस्येवर आय व्ही एफ देखील लाभदायक ठरतो आहे. आपल्याला डॉक्टर निवेदिता, प्रेक्षकांचा फोन आलेला आहे, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. लग्नाला 7 वर्ष झाली, दिल्ली बेंगलोर इथे 2 IVF केले, फायदा झाला नाही, काय करावं लागेल? काय करावं असं त्यांचं मार्गदर्शन खरं तर ते जाणून घेऊ इच्छितात, तर तुम्ही काय सांगाल? ओके. जर यांनी 2 वेळा याच्या अगोदर आय व्ही एफ केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जर सक्सेस नाही भेटला आहे तर आपल्याला सगळ्यात पहिलं काम हे करायचं आहे की माहिती करून घ्यायचं की नक्की प्रॉब्लेम कुठे येतो आहे, का बरं 2 वेळा आय व्ही एफ फेल झालं आहे. जर आपण याचे इन्व्हेस्टिगेशन्स केले तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कधी एकतर स्त्रीबीजेत असू शकतो किंवा शुक्राणूमध्ये असू शकतो किंवा मग गर्भाशयाचा काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा जो गर्भ आपण तयार केलेला आहे त्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो. तर ह्या सगळ्यांना टेस्ट करून आपण एक अंदाज लावू शकतो की नक्की प्रॉब्लेम कुठे येतो आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामधनं आपण त्याची मदत घेऊन अशा कपल्सला सुद्धा नंतर सक्सेसफुल प्रेग्नन्सी देऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल इक्सी ज्याच्याबद्दल आत्ता मी सांगितलं, किंवा त्याच्याहून ॲडव्हान्स्ड म्हणजे ब्लास्टोसिस्ट कल्चर ज्यात आपण एक सगळ्यात उत्तम क्वालिटीचा गर्भ हा निवडून काढू शकतो, किंवा एक लेझर असिस्टेड हॅचिंग असतं ज्यामध्ये आपण त्याच्या बाहेरील आवरणाला पातळ करून मग त्याला आत टाकतो. सो या सगळ्या गोष्टी करून आपण इम्प्लांटेशनचे आणि सक्सेसफुल प्रेग्नन्सीचे चान्सेस त्यांच्यासाठी वाढवू शकतो. बरोबर आहे. अर्थातच मला वाटतं की ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा आय व्ही एफ मध्ये अपयश आलं तरीही निराश होण्याची खरं तर गरज नाही, कारण की आधुनिक तंत्रज्ञानानं आता वंध्यत्वावरती मात करता येऊ शकते. आणि डॉक्टर आपण अशी चर्चा चालू ठेवणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा डॉक्टर टॉक ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली का, छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम डॉक्टर टॉक.
ब्रेक नंतर डॉक्टर टॉक या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण आय व्ही एफ विषयी अधिक माहिती जाणून घेतोय. माझ्यासोबत तीन तज्ज्ञ आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. आता अमोल लुंकड, मला तुम्हाला विचारायचं की नसबंदीनंतर पुरुष स्वतःचे शुक्राणू वापरून वडील होण्याचा आनंद घेऊ शकतात का? हो, नक्कीच घेऊ शकतात. नसबंदी, पुरुषाची जेव्हा नसबंदी होते तर शुक्राणू बाहेर आणण्याची जी नस आहे ती कट केली जाते, ब्लॉक केली जाते. अशा पुरुषांना जर परत प्रेग्नन्सी करायचं असेल, जसं आता आपण नुकतंच आधी पण आपला विषय झाला की नसबंदीनंतर जर प्रेग्नन्सी करायचं असेल तर अशा दाम्पत्यांसाठी आय व्ही एफ किंवा टेस्ट ट्यूब बेबी हेच बेस्ट सोल्युशन आहे. परत बऱ्याच लोकांना असं वाटतं की परत ऑपरेशन खोलण्यासाठी एक ऑपरेशन करावं, पण ती नस परत निसर्गाने दिल्यासारखी होणार नाहीये, ती तशी काम करणार नाहीये. बरोबर. आणि मग अशा पुरुषांमध्ये परत प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता कमीच राहते. त्यामुळे ऑपरेशन खोलण्यासाठी परत एक वेगळं ऑपरेशन करण्या किंवा नसबंदी उघडण्यासाठी ऑपरेशन करण्याऐवजी आपण अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढून घेतो आणि त्याच वेळेस स्त्रीचे स्त्रीबीज म्हणून स्त्रीबीजही बाहेर काढले जातात. स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन सुयोग्य वातावरणात लॅबमध्ये बाहेरच केलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण आय व्ही एफ किंवा एक्सी करतो आणि चांगल्या गर्भांना आपण वाढवून गर्भशयात ठेवू शकतो. तर नसबंदी, पुरुषाच्या नसबंदी नंतर जर प्रेग्नन्सी करायची असेल तर आपल्याला टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शन करायला हवं आणि इक्सीचा वापर करायला हवा. बरोबर. अशा रीतीने हे दाम्पत्य सहजरित्याने प्रेग्नन्सी करू शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण नसबंदी नंतरही खरं तर वडील होऊ शकण्याचा आनंद खरं तर घेऊ शकतो. डॉक्टर अमोल नाईक, आय व्ही एफ तंत्रज्ञानानं जन्माला येणारं हे बाळ हे सर्वसामान्य बाळांसारखंच म्हणजे बायोलॉजिकल बाळांसारखंच असतं का? याबद्दल अनेक खरं तर पेशंट तुमच्याकडे येऊन प्रश्न विचारत असतील, त्याविषयी काय मार्ग मी सांगू इच्छितो की आय व्ही एफ, जसं मी आधी पण म्हटलंय, आय व्ही एफ किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे अगदी गर्भाशयामध्ये गर्भ रुजवण्यापुरता आहे. एकदा गर्भ रुजला, प्रेग्नन्सी राहिली पॉझिटिव्ह आली की त्याच्यानंतर जे 9 महिने आहे ते अगदी नॅचरल प्रेग्नन्सीसारखी पुढे जाऊ शकते. आता आपल्याकडे ह्याच्यासाठी हिस्टॉरिकली फॅक्ट्स पण अवेलेबल आहेत, म्हणजे की जी सगळ्यात पहिली जगातली जी आय व्ही एफ बेबी आहे लुईस ब्राऊन, तिला आता 38 वय झाले आहे, तिला स्वतःला सुद्धा नॅचरली 2 मुलं झाली आहेत. तर ह्याचा अर्थ असा आहे की जरी त्यांनी त्याचा वापर केला असा, त्यांना कधीच ह्याची आय व्ही एफ किंवा टेस्ट ट्यूब बेबीची गरज लागली नाही आणि अगदी त्यांना एवढ्या वर्षांमध्ये त्यांना काही असा त्रास शारीरिक किंवा मानसिक झालेला नाहीये. आणि जर आपण 1978 नंतर जर पाहायला गेलं तर साधारणतः 50 लाखांपेक्षा जास्त आय व्ही एफ बेबीज आतापर्यंत जन्माला आले आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा काही असं प्रॉब्लेम्स दिसून नाही आलेले आहेत. अगदी आय व्ही एफ प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा त्याची व्यवस्थित मॉनिटरिंग केली जाते. प्रत्येक महिन्याला त्याचे सोनोग्राफीज, त्याची ब्लड टेस्ट केले जातात, जेणेकरून असं काय असलंच तरी सुद्धा आपण त्याला लवकरात लवकर डिटेक्ट करू शकतो आणि त्याचं निवारण करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन जन्माला येणारी मुलं ही इतर मुलांसारखीच असतात, त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाहीये. डॉक्टर निवेदिता, एकूणच आय व्ही एफ मधील लेझर असिस्टेड हॅचिंग ह्या तंत्रज्ञानाविषयी आपण ऐकून असतो, मात्र नेमकं काय आहे आणि ह्याचा नेमका लाभ काय होतो ह्याबद्दल काय सांगाल? ओके, लेझर असिस्टेड हॅचिंग हे एक बऱ्यापैकी ॲडव्हान्स तंत्रज्ञान आहे. जेव्हा आपण गर्भ तयार करतो तर त्या गर्भाला सराउंडिंग एक आवरण किंवा एक कवर असतं, त्याला झोना म्हणतात. आता जेव्हा आपण त्या गर्भाला गर्भाशयाच्या आत प्रत्यारोपित करतो तर त्याचं सगळ्यात पहिलं काम असतं की या आवरणाला तोडून मग त्याच्यातून बाहेर निघायचं, त्यानंतरच ते आत गर्भाशयाच्या अस्तराला चिटकून मग पुढे वाढू शकतं. काही महिलांमध्ये आपण बघितलं आहे ज्यांचं वय जास्त झालेलं असतं किंवा ज्यांना टी बी किंवा पी सी ओ डी असे आजार असतात, यांच्यामध्ये काय असतं, हे जे बाहेरील आवरण असतं हे जरा कडक असतं. तर आपण एवढ्या मेहनतीने तयार केलेला गर्भ जर समजा हे आवरण तोडून बाहेरच नाही येऊ शकला तर आपली पूर्ण मेहनत ही वाया जाते. तर ह्याच्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा आविष्कार झाला होता, लेझर असिस्टेड हॅचिंग. यामध्ये आपण काय करतो की हे जे बाहेरचं आवरण आहे याच्यावरती आपण लेझरचे शॉर्ट्स देऊन त्याला एका साईडनी पातळ करून देतो. यांनी काय होतं की जेव्हा आपण या गर्भाला आत टाकतो तेव्हा त्याला बाहेर यायला थोडंसं सोपं होतं, म्हणजे बेसिकली आपण त्याचं एक काम कमी करून देतोय. लेझर असिस्टेड हॅचिंग या टेक्निकला यूज करून आपण बघितलं आहे की प्रेग्नन्सी लागण्याचे चान्सेस जे आहे हे 10-15% नक्कीच वाढून जातात. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये वय जास्त असल्यामुळे किंवा एम्ब्रियोचं कल्चर कंडिशन्स असे असल्यामुळे
त्यांचं बाहेरचं आवरण जास्त टणक किंवा जाड बनतं आणि मग अशा गर्भांमधनं गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. तेच आपण जर अशा गर्भांना किंवा जर आपण एम्ब्रियो फ्रीझिंग केलं असेल तर फ्रीझिंगमुळे गर्भाचं बाहेरचं कवच जास्त टणक बनून जातं. बरोबर आहे. तर अशा गर्भांमध्ये जर आपल्याला गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवायची तर लेझर असिस्टेड हॅचिंग हे खूप फायदेशीर युक्त आहे. बरोबर आहे. अर्थातच आपल्या सोबत अजून एक कॉलर जोडलेले आहेत आणि त्यांचा पण प्रश्न घेऊया. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. रिपोर्ट मध्ये एंडोमेट्रियोसिस सांगितलं, लेप्रोस्कोपी केली, 2 वर्ष उपचार करूनही फायदा नाही झाला, काय करावं लागेल? डॉक्टर तुम्ही काय सांगाल या निमित्ताने? हे नक्कीच त्यांना IVF किंवा ICSI प्रेग्नन्सी होऊ शकेल आणि त्यांनी कारण की हे सगळं करून झालंय तर आता त्यांनी योग्य वातावरणात स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळून बाहेरच घडवून आणणं हेच त्यांना बेस्ट सक्सेस देणारी प्रक्रिया राहणार आहे. बरं, पण मग त्यांनी हताश होऊन चालणार नाही. बिलकुल बरोबर, म्हणजे ह्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. डॉक्टर नाईक, जर अंडी गर्भाशयात सोडण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासण्याचं तंत्र आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याविषयी काय सांगाल? अगदी, आपल्याकडे काही असे ॲडेड ॲडव्हान्स टेक्निक्स आहे. सर्वात प्रथम म्हणजे ब्लास्टोसिस कल्चर. बरोबर. यामध्ये आपण जे एक सुयोग्य निवडलेलं स्त्रीबीज आणि शुक्राणूंना जे मिळवतो ICSI द्वारे तर त्या अशा गर्भांना आपण 3 दिवसाच्या ऐवजी 5 ते 6 दिवस वाढवलं जातं. त्याला एक ब्लास्टोसिस स्टेजपर्यंत घेऊन गेलं जातं. आता ह्याचा फायदा असा असतो की जे शुक्राणू जे गर्भ ब्लास्टोसिस स्टेजपर्यंत जातात त्यांची गुणवत्ता चांगली असते, ते जास्त सक्षम असतात आतमध्ये गेल्या म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये सोडल्यानंतर ते गर्भ राहण्यास म्हणजे रुजण्यामध्ये जास्त सक्षम असतात. तर अशा प्रकारे आपण त्यांचा वापर करून चांगल्यात चांगलं गर्भ आत्मे सोडू शकतो. त्याच पद्धतीने अजून एक नवीन टेक्निक आहे ज्याला आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग असं म्हटलं जातं, ज्या अर्थी आपण जे गर्भ बनलेले आहेत त्यांचे काही 5 ते 6 सेल्स बाहेर काढून त्याचा गुणसूत्रांचा तपास करून घेऊ शकतो, जेणेकरून जर काही फॅमिलीमध्ये जेनेटिक डिझीजेस आहेत किंवा आई वडिलांना काही आजार आहेत तर अशा आजार ह्या बाळामध्ये जर जाणार नाही ना ह्याची आपण नक्की नोंद करून घेऊ शकतो. आणि अशा सुयोग्य निवडलेले चांगले युप्लॉइड एम्ब्रियोस अशा चांगल्या गुणवत्ताचे एम्ब्रियोसला आपण गर्भाशयात मध्ये सोडून चांगली चांगली प्रेग्नन्सी त्यांना देऊ शकतो. बरोबर, म्हणजे थोडक्यात ह्या नव्या तंत्रज्ञानामुळे एम्ब्रियोसची तपासणी देखील केली जाते आणि एक चांगलं सुदृढ बाळ जन्माला आपण खरं तर घालू शकतो. डॉक्टर निवेदिता, IVF अयशस्वी झालेल्या जोडप्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? असे कपल्स ज्यांनी IVF केलेलं आहे पण त्यांना नाही सक्सेस भेटलेला आहे, जसं मी याच्या आधी सांगितलं की सगळ्यात पहिले आपल्याला कारण माहिती करायचं आहे. बरेचदा असं असतं की जे एम्ब्रियो बनलेला आहे, जो गर्भ तयार झालेला आहे, ह्यामध्ये काही क्रोमोझोमल प्रॉब्लेम किंवा काही जेनेटिक प्रॉब्लेम असल्यामुळे हा गर्भ लागू शकत नाही आणि पुढे वाढू शकत नाही. तर आता जसं सरांनी सांगितलं की ॲडव्हान्स टेक्निक्स आपल्याकडे ज्या अवेलेबल आहे, आता जसं ब्लास्टोसिस्ट कल्चर आपण केलं आणि एक चांगला सक्षम गर्भ जर आपण निवडून जर गर्भाशयाच्या आत टाकलं तर ह्यांनी आपल्या गर्भधारणेचे चान्सेस बऱ्यापैकी वाढून जातात. याच्या व्यतिरिक्त जे मी लेझर असिस्टेड हॅचिंग बद्दल तुम्हाला सांगितलं, असं असू शकतं की गर्भ आपण सोडला आतमध्ये पण त्याचं कव्हर जे आहे हे कडक असल्यामुळे तो त्याच्यातून बाहेर नाही येऊ शकला, तर ह्यांनी सुद्धा अशा कपल्सला लाभ होऊ शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त जे PGS किंवा प्री इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग ज्याच्याबद्दल सरांनी आता तुम्हाला सांगितलं, याचा सुद्धा वापर करून आपण अशा कपल्सला नेक्स्ट टाइम जेव्हा ते IVF करतील तेव्हा त्यावेळी जेनेटिकली स्ट्रॉंग एम्ब्रियो जो आहे, नॉर्मल एम्ब्रियो, युप्लॉइड एम्ब्रियो असा चूज करून जर आपण गर्भाशयात टाकला तर नक्कीच प्रेग्नन्सीचे चान्सेस हे बेटर असतात. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे थोडक्यात IVF फेल झालं तरीही नव्या तंत्रज्ञानानं मूल जन्माला घालणं शक्य आहे, त्यामुळे हताश होऊन नाराज होऊन खरं तर चालणार नाहीये कारण की हे तंत्रज्ञान अधिकच प्रगतशील होत चाललेलं आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. तेव्हा प्रेक्षक हो, IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीमुळे कसा फायदा होतो आणि हे तंत्रज्ञान आता दिवसेंदिवस अधिकच विकसित कसं ठरत चाललंय, यशस्वी कसं ठरत आहे, ह्याबद्दल तुमचे फोन कॉल्स आम्हाला खरं तर येत आहेत, मात्र वेळ संपल्यामुळे आम्हाला इथेच थांबावं लागतंय. पण तुम्हाला या संदर्भात काही समस्या असतील तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता आणि शंका विचारू शकता. तेव्हा डॉक्टर टॉक ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूयात. नमस्कार.